सो हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू इम्पल्स बॅच मुलांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक मिळेल आणि या लिंक थ्रू तुम्हाला एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी वन अँड एम एस टी टी ट्वेंटी ट्वेंटी टूची पी वाय क्यू बुक्स मिळतील पी वाय क्यू बुक्स फॉर फिजिक्स केमिस्ट्री ॲज वेल एज मॅथमॅटिक्स तीनही सब्जेक्टची दोन हजार वीस एकवीस आणि बावीसची पी वाय क्यू बुक्स तुम्हाला लिंक थ्रू ॲक्सेस करायला मिळतील व्हिडिओ अराउंड फाईव्ह टू सिक्स मिनिट्सचा असेल ओके okay, ज्यामध्ये थोडंसं प्रिपरेशन स्ट्रॅटेजीबद्दल पण आपण बोलतो आहे बट त्यापूर्वी मला असं वाटतं की बुक्सचा थोडंसं ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला दाखवून देतो तर ट्वेंटी ट्वेंटी टूचा फिजिक्स केमिस्ट्री अँड दॅन मॅथमॅटिक्स से फॉर एक्झाम्पल मी फिजिक्सचा हा बुक ओपन करतो तर यामध्ये तुम्ही आधी इंडेक्सला रेफर कराल ओके okay, बिकॉज इंडेक्सवरती आपण uh, टोटल जे नंबर ऑफ शिफ्ट्स आहेत ओके okay, लाईक like इलेवन शिफ्ट्समधून हा पूर्ण बुक आपण बनवलेला आहे तर यामध्ये हर एक लेसनमधून किती क्वेश्चन्स विचारण्यात आलेली आहेत अँड त्या पर्टिक्युलर लेसनचा दोन हजार बावीसच्या एम एस टी सी टीमधला ॲप्रॉक्सिमेट वेटेज हे आपण तिथे मेन्शन केलेलं आहे तर क्वेश्चन्स तुम्हाला या सर्व फॉर्मॅटमध्ये मिळतील ओके हे सर्व लेसन झाल्यानंतर या सेम पर्टिक्युलर लेसनचा तुम्हाला मागे आन्सर की पण मिळेल एखादा क्वेश्चन जर का बाय चान्स तुम्हाला यामध्ये नाही जमला तर याचे व्हिडिओ सोल्युशन्स हे इम्पल्स बॅचच्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील तुम्ही प्लेलिस्ट रेफर करू शकता ओके तीनही सब्जेक्टची प्लेलिस्ट बनवण्यात येईल फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचं रेकॉर्डिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे मला असं वाटतं की तुमचं बोर्ड एक्झामिनेशन संपेपर्यंत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स तीनही सब्जेक्टचे व्हिडिओ सोल्युशन्स तुम्हाला इम्पल्सच्या यूट्यूब चॅनेलवरती मिळून जातील मॅथमॅटिक्स ॲज वेल एज केमिस्ट्री हे बुक्स तुम्ही इन्स्टंटली डाउनलोड करून घ्यायचेत याचे काढायचे आहेत प्रिंट काढायचे ओके मोबाईलमध्ये बुक्स बिलकुल पण वापरायची नाही आहेत मोबाईलचा यूज जितका कमी कराल तितकं प्रिपरेशनसाठी तुम्हाला चांगलं असेल सेम फॉर ट्वेंटी ट्वेंटी वन तर ट्वेंटी ट्वेंटी वनमध्ये मी मॅथमॅटिक्सचा जस्ट ओव्हरव्ह्यू दाखवतो बुकचा किंवा प्रीमियम कंटेंट आहे प्रॉपरली युटिलाईज कराल ओके दोन हजार एकवीसच्या जे नंबर ऑफ शिफ्ट्स आहेत ओके हे कम्पेर्ड टू ट्वेंटी टू ट्वेंटी ट्वेंटी टू हे थोड्याशा कमी आहेत ओके सो इथे तुम्हाला क्वेश्चनचं काउंट हा कदाचित थोडासा कमी दिसेल ओके तर सेम आहे अगेन लाईक लेसन अँड देन त्या पर्टिक्युलर लेसनचं शीट आन्सर की सॉरी ओके आता दोन हजार वीसचा जो बुक आहे आपला पी वाय क्यू बुक तर हा कॉमन बुक आहे म्हणजे या एकाच बुकमध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री ॲज वेल एज मॅथमॅटिक्स तीनही सब्जेक्टचे तुम्हाला सर्व क्वेश्चन्स मिळतील थ्री वन फाईव्ह पेजेस ऑलमोस्ट हा बुक आहे ओके तर आता या बुकमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम असा आहे की या बुकमध्ये जे आन्सर की आहे मागे लाईक लेसन संपल्यानंतर जी आन्सर की असते याच्यामध्ये करेक्शन्स ही थोडीशी जास्त आहेत मी जस्ट तुम्हाला हे गाईड करतो की ज्यावेळेस तुम्ही हे बुक्स रेफर कराल तर याचे पॉझिटिव्ह तर मला सांगण्याची गरज नाही ॲक्च्युली कारण की ॲज इट इज एम एस टी सी डीचे क्वेश्चन्स आहेत हे सर्व बरोबर तर काळजी तुम्हाला ही घ्यायची स्पेशली दोन हजार वीसच्या बुकच्या मागे आन्सर की ही थोडीशी रॉंग आहे बरेच सारे करेक्शन्स आहेत ॲक्च्युली आम्ही मला असं वाटतं की नेक्स्ट एडिशनमध्ये याच्यावरती वर्क करू बट सध्यासाठी तुम्ही व्हिडिओ सोल्युशन रेफर करून ओके तर करेक्ट आन्सर्स याचे सर्व चेक करू शकता ओके तर थोडंसं अनालिसिसचा भाग जर का पाहायचं झालं तर दोन हजार वीसची क्वेश्चन्स ते कम्पेरेटिव्हली भरपूर इझी आहेत कम्पेअर्ड टू ट्वेंटी ट्वेंटी वन अँड ट्वेंटी ट्वेंटी टू स्पेशली दोन हजार बावीसमध्ये मॅथमॅटिक्सचा पेपर हा मार्जिनली डिफिकल्ट होता ओके वीस आणि एकवीसचे जर का स्पेशली वीसचे क्वेश्चन्स पाहाल मॅथ्सचे आणि एकवीस आणि बावीसचे पाहिल तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल सो रिस रिसेंट इयर्समध्ये एम एस टी सी टीमध्ये स्कोरिंग हे ॲक्च्युअलमध्ये डिफिकल्ट बनलेलं आहे बिकॉज पेपर हा थोडासा डिफिकल्ट येतो आजकाल ओके तर मग आता काय केलं पाहिजे डेफिनेटली सर्व सी कुस तुम्हाला सॉल्व्ह करायचीच आहेत इवन ही पण तुम्ही गोष्ट नोटीस कराल की दोन हजार एकवीस दोन हजार वीस आणि दोन हजार बावीसमध्ये ओके बरीच सारी क्वेश्चन्स से सेम आहेत एकदम सिमिलर टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत किंवा काही तर क्वेश्चन असे आहेत ॲज इट इज कॉपी पेस्ट आहेत सो so, म्हणून ना पी वाय की सॉल्विंग हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे बिकॉज एक तर सीई टीमध्ये टाईम लिमिटेशन असतं मॅथमॅटिक्सची फिफ्टी क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करायचे नाईन्टी मिनिट्समध्ये आणि फिजिक्स केमिस्ट्रीची मिळून हंड्रेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत नाईंटी मिनिट्समध्ये सो टाईम लिमिटेशन हे खूप कट टू कट असल्यामुळे ओके म्हणजे टाईम हा फार कमी असल्यामुळे uh, इथे आपण असं अफोर्ड नाही करू शकत की एखादा क्वेश्चन आला आणि आपण म्हणतो की थांबा थोडंसं लाईक विचार करून याचा आन्सर करू आपण तर हा ॲटिट्यूड बेसिकली सी ई टीमध्ये नाही चालत जर तुम्हा का okay, of तुम्हाला एम एस टी टीमध्ये टॉप करायचं असेल नाईंटी नाईन प्लस पर्सेंटेज जर का स्कोअर करायचं असेल तर मग अशा सिच्युएशनमध्ये एक क्वेश्चन जो तुमच्या डोळ्यासमोर येतो आहे एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला इन्स्टंटली सुचलं पाहिजे की त्या क्वेश्चनसोबत काय करायचं आहे ओके मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन जर का तुम्ही खूप स्पीडमध्ये सॉल्व्ह कराल तर असे काही क्वेश्चन तुम्हाला मिळतीलच ज्यांना थोडासा टाईम देऊन त्यांचा आन्सर करणे गरजेचं आहे मग अशी कमीत कमी क्वेश्चन असली पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आणि याची काळजी एका सर्टन लेवलवरती पी वाय क्यू पण घेईल जस्ट बिकॉज बरीच सारी क्वेश्चन ट्वेंटी 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 वन आणि ट्वेंटी 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 टूमध्ये कॉमन आहे हे तुम्ही फाईल बघाल ना आणि ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन सॉल्व कराल हे तुम्हाला नोटीस होईल आणि कारण की आम्ही ज्यावेळेस व्हिडिओ सोल्युशन बनवतो बरोबर तर त्या त्यावेळेस आम्हाला एक क्लिअरली लाईक नोटीस होतं की बरीच सारी क्वेश्चन पूर्णपणे कॉमन आहेत ठीक आहे तर आता प्रश्न राहतो की हे सर्व क्वेश्चन्स हे कोणी आणि कधी केले पाहिजे बरोबर प्रत्येकांचा अभ्यास सेम नाही आहे सो प्रत्येकांना थोडेसे अलग अलग सजेशन्स असतील आता ज्यांचा अभ्यास खूप चांगल्या लेवलवरती झालेला आहे ओके म्हणजे ज्यांना बोर्ड एक्झामिनेशनचं आजच्या डेटमध्ये असल्याची काही खूप टेन्शन नाही आहे अशा मुलांनी बोर्ड एक्झामिनेशन स्टार्ट होण्यापूर्वीच नाही का ही सर्व एम सी क्यू सॉल्व्ह केली पाहिजे आता रिझन असा आहे की बोर्ड एक्झामिनेशन नंतर पण तुम्हाला तीस चाळीस दिवस मिळतात ओके सीई टी प्रिपरेशनसाठी बट या ड्युरेशनमध्ये मला असं वाटतं की अशा मुलांनी अकरावीच्या सिलेबसवरती लक्ष दिलं पाहिजे प्लस मॉक टेस्ट दिला पाहिजे पंधरा ते वीस मॉक टेस्ट अशा मुलांनी डेफिनेटली दिली पाहिजे आणि तुम्हाला माहिती असेल की एक मॉक टेस्ट देणे म्हणजे तीन तास इन्व्हेस्ट करणे मग तो पेपर चेकिंग प्लस करेक्शन्स ओके okay, जे काही रॉंग झालेले असतील तर ते सर्व क्वेश्चन्स बघणे याच्यामध्ये तुम्ही पकडून चाला की पाच ता आर... तास डेफिनेटली तुमचे इन्व्हेस्ट होतील मग असे वीस जरी मॉक टेस्ट तुम्ही दिली तर वीस दिवस तर तुमचे त्या मॉकटेस्ट आर वीस दिवस जर का तुम्ही दहा दहा तास अभ्यास कराल तर अर्धा दिवस हा तुमचा ॲक्च्युली मॉकटेस्टमध्ये जाणार अँड रिमेनिंग फाय फाय आयर्स लाईक तुम्ही इलेवन स्टँडचं प्रिपरेशन करू शकता बरोबर किंवा बारावीमधलेच जे काही गिनेचुने टॉपिक्स असतील जे तुम्हाला थोडेसे कमी जमतात किंवा त्याच्यावरती कमी कॉन्फिडन्स आहे तर अशा लेसनवरती तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता बरोबर सो so, अशा मुलांना क्लिअर इन्स्ट्रक्शन आहेत की हे सर्व पी वाय क्यूज बोर्ड एक्झामिनेशनच्या आधी तुमचे कंप्लीट झाले पाहिजे ओके आता लेटेस्ट से फॉर एक्झाम्पल एक असा स्टुडंट आहे जो की थोडंसं मीडियम लेवलवरती ओके okay? जसं प्रिपरेशन बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी ठीकठाक आहे ओके okay? तर अशा स्टुडंटनी या तीन वर्षांमध्ये ओके okay? दोन हजार वीसचं बुक सिलेक्ट केला पाहिजे बिकॉज दोन हजार वीसमध्ये क्वेश्चन्स जे आहेत हे कम्पेरेटिव्हली सोपी आहेत ओके पहिला रिझन तो आहे आणि डेफिनेटली ई uh, टीमध्ये वन uh, थर्टी प्लस स्कोअर करणं आहे आणि वन एटी प्लस स्कोअर करणं डेफिनेटली याच्यामध्ये पण uh, खूप डिफरन्स आहे ओके आत्ता मी सध्या या सेकंड कॅटेगरीच्या स्टुडंट्सबद्दल बोलतो आहे की ज्यांना आजच्या डेटमध्ये वन थर्टी और वन फोर्टी या रेंजमध्ये स्कोअर येईल जर का एक्झाम दिला तर ओके सो अशा मुलांनी मला वाटतं की दोन हजार वीसचे पी वाय क्यूज करा म्हणजे तुमचं सर्व कंटेंट तरी कवर होईल आर्टिकल वाईज न्युमरिकलचे प्रॅक्टिस होईल आणि बोर्ड एक्झामिनेशन झाल्यानंतर दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसला तुम्ही हात लावू शकता बरोबर जर का मी तुम्हाला आजच्या डेटमध्ये तीनही पी क्यूज रेफर करेन तर तुम्हाला ओव्हरबर्डन बेसिकली फील होईल ओके तुमचे टार्गेट्स विदिन टाइम कम्प्लीट नाही होणार मग कुठे ना कुठे बेसिकली uh, तो जो कम्प्लीट करण्याचा पिरियड असतो आपला जो काही एक दोन महिने बाकी आहेत आपल्या बरोबर मग त्या दोन महिन्यामध्ये तुम्ही सर्व सब्जेक्टचे सर्व चॅप्टर्सचे तीनही पी क्यू कदाचित नाही करू शकणार ओके okay, सो so, टार्गेट हे मी तुम्हाला असं सजेस्ट करतो आहे जे कम्प्लीट होण्यालायक आहे बरोबर आणि तिसरा कॅटेगरी ज्यांचा टेक्स्टबुकचं प्रिपरेशन व्यवस्थित झालेला नाही आहे अशा मुलांना मी नक्की सजेस्ट करेन की आधी तुम्ही टेक्स्टबुक व्यवस्थित करा ओके okay, बिकॉज टेक्स्टबुक न करता डायरेक्टली एम सी क्यू करणे हे पूर्णपणे टाईम वेस्टेज आहे त्याच्याने काहीही होणार नाही आहे ओके आधी तुमचं टेक्स्टबुक व्यवस्थित झालं पाहिजे टेक्स्टबुकचं सर्व कंटेंट समजून बेसिकली तुम्ही कव्हर केला पाहिजे आणि मला असं वाटतं की बोर्ड एक्झामिनेशनपर्यंत जर का तुम्ही थेरोटिकल कंटेंट जरी व्यवस्थित कराल ना आणि त्याच्यानंतर बाय चान्स बोर्ड एक्झामिनेशन आणि सीई टीमध्ये ड्युरेशन पण जर का जास्त असेल आणि मे बी डेफिनेटली लाईक रिसेंट इयरमध्ये पाहाल तर तो ड्युरेशन जास्त मिळतो आहे कारण की जेही एक्झामिनेशनची डेट अस फिक्स होत नाही आहे बरोबर मेन्स आहे नीट आहे ॲडव्हान्स आहे मग या सर्व एक्झामिनेशनला कन्सिडर करून सीई टीचे पण डेट्स येतात आणि नॉर्मली सीई टीचे डेट्स हे थोडेसे लेट येतात ओके सो okay? so, हा एक पॉझिटिव्ह साईन आहे तुमच्यासाठी तर बोर्ड uh, एक्झामिनेशनच्या नंतर पण जर का तुम्ही दिवस रात्र कराल डेली uh, बेसिसवरती जर का तुम्ही बारा तेरा चौदा तास अभ्यास कराल तर पॉसिबल आहे की हा कंटेंट तुम्ही त्यावेळी पण कवर करू शकता आणि असे व्हिडिओ सोल्युशन जर का असेल तर ते तुम्हाला फार काही डिफिकल्ट जाणार नाही आहे सो so, मला असं वाटतं की हा लाईक प्रीमियम कंटेंट आहे ओके okay, रेअरली तुम्हाला कुठे मिळेल दोन हजार बावीसचे क्वेश्चन किंवा एकवीसचे क्वेश्चन तीनही सब्जेक्टचे ओके वेल okay? ऑर्गनाईज well मॅनरने कंप्लीट बुकमध्ये तर याचा प्रॉपर यूज तुम्ही करून घेतला पाहिजे ओके okay? आणि राहिला प्रश्न इम्पल्स बॅचचा ओके okay? की इम्पल्स बॅच केव्हा कधी लॉन्च करतो आहे आपण नाही का सी टीचा क्रॅश कोर्स तर बोर्ड एक्झामिनेशनपर्यंत तरी ओके okay? ॲज सच काही प्लॅन नाही आहे इन केस जर का ही ही तुम्हाला आणखी कोणते कोर्सेस ठीक वाटत असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तिथे जॉईन करा ओके आम्ही बोर्ड एक्झामिनेशनपर्यंत असं ट्राय करतो आहे की हा जो सर्व कंटेंट आहे याचे व्हिडिओ सोल्युशन बनवतो ओके जण बॅकहेंडला कंटेंटवरती वर्क करतो जसे की टेस्ट सिरीज नाही का मॉक टेस्टचे क्वेश्चन्स वगैरे तर या गोष्टींवरती डेफिनेटली वर्क करण्याची इच्छा आहे ओके बिकॉज किती किती जरी झालं तरी चांगल्या कंटेंटशिवाय ओके स्कोअर करणं हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे साधा कंटेंट किंवा सिंपल क्वेश्चन्स करून किंवा बेसिकली uh, आधा अधुरा अभ्यास करून पूर्ण सिलेबस कव्हर न करता ओके okay? uh, किती जरी झालं तरी सीई टीमध्ये तुम्हाला वन ट्वेंटी वन टेनपेक्षा जास्त मार्क्स पडणार नाहीत म्हणजे रिसेंट एक्झाम्स आहेत नाही का जी रिसेंट डिफिकल्टी आहे एक्झामिनेशनची तर uh, बस रिक्वेस्ट आहे माझ्या सर्वांना की याच्यावरती लक्ष द्या ओके okay? अभ्यास जास्त करा सर्वजण जो काही आत्ताचं स्टेटस आहे तुमचं स्टडीजचं तर जास्त काही त्याचं ता, त्याच्याबद्दल तुम्ही विचार केला नाही पाहिजे इथून यापूर्वी जे काही केलं ओके दोन मिनटासाठी पूर्णपणे दूर सोडल आजच्या डेटपासनं ओके एक्झामिनेशनच्या डेटपर्यंत दिवस रात्र रुथलेसली अभ्यास केला ओके तुम्हाला लाईक इतका तुम्ही अभ्यास केला पाहिजे की पॅरेंट्सनी बोललं पाहिजे तुम्हाला की आता बस नाही का तर खूप झाला अभ्यास ही स्टेज तुम्ही अचीव करा एक दिवस अचीव नका नाही करायची आपल्याला हे कन्सिस्टंटली लाईक थ्रूआउट एक्झामिनेशनपर्यंत ही स्टेज अचीव केली पाहिजे ठीक आहे uh, चॅनलला सबस्क्राईब करा पाहिलंय बिकॉज बरे uh, कोर्स uh, मे बी नसेल बट स्टील uh, काही इम्पॉर्टंट अपडेट्स ओके okay, काही एमसीक्यू सॉल्विंग सेशन हे तुम्हाला कंटिन्युअसली मिळत जातील कोर्स न काढण्याचं रिझन पण ॲक्च्युली हा पण आहे की uh, कोर्स काढणे मीन्स लाईक एक कमिटमेंट द्यायला लागेल बरोबर आम्हाला आणि मग ते टाईमशी बांधील होऊन जातो आम्ही किती नाही बोललो तरी आमचं जो काही जर्नी आहे मॅट्रिक सायन्स अकॅडमीचा सा। तर uh, तो ऑफलाईनपासून स्टार्ट झाला होता ओके सो डेफिनेटली ऑफलाईन हा आमचा फर्स्ट प्रायोरिटी असेल बरोबर आम्हाला माहिती आहे की ऑनलाईनमध्ये खूप रीच असतो बरोबर खूप मुलांपर्यंत पोहोचता येऊ शकतं बट काही जरी झालं तरी जो टीचिंगचा जर्नी आहे ओके तर तो ऑफलाईनपासून जर का स्टार्ट झाला असेल तर डेफिनेटली ऑफलाईनला हॅम्पर करून ऑनलाईनमध्ये वर्क करणे हे सध्यासाठी आम्ही अवॉइड करतो आहे ओके बट बॅकहेंडला असे काही चेंजेस किंवा असे काही प्रोविजन्स करतोय की दोन्ही गोष्टी सायमलटेनियसली ओके व्यवस्थित लाईक रन करता यावे ओके त्या त्याचा डेफिनेटली आमचा ट्राय आहे आणि मे बी मला वाटतं की बोर्ड एक्झामिनेशनच्या नंतर आपण क्रॅश कोर्सला नक्कीच भेटूया तर तो तोपर्यंतसाठी हा कंटेंट रेफर कराल ओके आणि बेस्ट लक सर्वांना व्यवस्थित प्रिपेअर करा ओके आणि कनेक्टेड राहाल ठीक आहे यूट्यूब चॅनल रेफर कराला इथे थोडीशी ॲक्टिव्हिटी ग्रॅज्युअली वाढवली जाईल सो so, थँक यू वन या आणखीन एक पॉईंट सांगायचा राहिला ॲक्च्युली या तीन बुक्स व्यतिरिक्त आणखीन मॅथमॅटिक्सची तुम्हाला दोन बुक्स मिळतील तर एका बुकमध्ये अकरावी आणि बारावी दोन्ही वर्षांचे चॅप्टर वाईज एम सी क्यूज आहेत अलँग विथ वि सोल्युशन ओके okay? अँड सेकंड uh, जो बुक आहे ओके okay? त्यामध्ये फक्त बारावीचे क्वेश्चन्स आहेत बट uh, ही ती क्वेश्चन्स uh, थोडीशी चांगली आहेत लाईक uh, ॲक्च्युली uh, गेल्या वर्षीच्या मॉकटेस्टसाठी आम्ही ती क्वेश्चन्स काढली होती ओके okay. uh, आणि जर का तुम्ही ते क्वेश्चन्स पाहाल ना एक एक वेळेस जस्ट बघून घ्याल ती बुक तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल की क्वेश्चनची क्वालिटी खूप चांगली आहे कारण की ते खूप सारे रेफरन्स बुकमधून ते क्वेश्चन सिलेक्ट करण्यात आलेले चॅप्टर वाईज येतं काय ओके तर मॉकटेस्टला गेल्या वर्षी अशी क्वेश्चन्स काढली होते आम्ही की टार्गेटमधून काही क्वेश्चन किंवा मार्वलमधून काही क्वेश्चन अरियनमधून काही क्वेश्चन सिंगेजमधून टेक्स्टबुकच्या मागे एमसी की प्लस खूप सारे सोर्सेस वापरले तर तिथून तो बुक बेसिकली बनवण्यात आलेला होता ओके okay? एक वेळेस बुक पाहून घ्याल त्याचीही लिंक हवं तर मी या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो ही सर्व बुक्स डाउनलोड करा आणि इन्स्टंटली त्याचे झेरॉक्स काढून ओके okay? ह्या uh, कंटेंटचं प्रॉपरली एम एस टी सीच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही यूज करा ओके okay? चलो आहे सो so भेटू आपण नेक्स्ट सेशनमध्ये दे, टिल देन बाय रिवर्न ओके हॅव अ डे